काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आंदोलनाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की ईडीच्या माध्यमातून भाजप राहुल गांधी व सोनिया गांधी यांना निरंतर त्रास देण्याचं काम केंद्र शासन करत आहे. हे सर्व थांबलं पाहिजे. ज्या परिवारांनी या देशासाठी बलिदान दिलं, भारताच्या उभारणीमध्ये या परिवाराचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे, आणि अशा लोकांना सत्ता आल्यावर ईडीच्या माध्यमातून त्रास देणं हे लोकशाहीमध्ये चालणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. मला वाटते केंद्र शासनाची जी भूमिका आहे ईडीच्या माध्यमातून सोनियाजी राहुलजी यांना निरंतर त्रास देणं हे थांबलं पाहिजे कुठेतरी. कारण की एवढ्या मोठ्या पक्षाचे नेते ज्या परिवारांनी या देशासाठी बलिदान दिलं, भारताच्या उभारणीमध्ये ज्या परिवाराचा एवढा मोठा सहभाग आहे, आणि अशा लोकांना सत्ता आल्यावर ईडीच्या माध्यमातून त्रास देणं हे लोकशाहीमध्ये काही चालणारं काम नाही आहे. लोकशाहीच्या मार्गानं हा देश चालतो, आणि मला वाटते की हे भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्या पद्धतीनं सोनियाजी राहुलजी यांना ईडीच्या माध्यमातून वेठीस धरत आहे, त्याच्या निषेधार्थ देशभरामध्ये आंदोलन होत आहे. नागपूर शहरातसुद्धा कार्यकर्ते संतप्त आहे, आणि ते आपला संताप व्यक्त करत आहे, आणि याचा निषेध करण्यासाठी आज हे आंदोलन होतं. त्याचं समोर येणाऱ्या दिवसात ज्या ज्या पद्धतीनं हे त्रास देतील तेवढाच संताप या देशभरात व्यक्त होईल. जेलभरो आंदोलन सुद्धा गल्लोगल्लीमध्ये होऊ शकते असं मला वाटतं. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.